आज न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये अभिनेता कवी किशोर कदम आपल्या भेटीला आलेले आहेत. त्यांचा गणवेश हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे, त्याच निमित्तानं आता त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. किशोरजी, गणवेश हा सिनेमा नेमकं काय सांगतो? आपल्या समाजामध्ये अनेक गणवेश आहेत आणि अनेक गणवेशांनी नटलेला सिनेमा आहे. प्रत्येक गणवेशामध्ये जे शरीर असतं त्याने त्या गणवेशाची आब, मरातब, मान, कर्तव्य, जबाबदारी व्यवस्थित पार पडली तर आपला समाज आपोआप समृद्ध होईल, सुसंस्कृत होईल. पण नेमकं उलटं घडताना आपण पाहतो. या सगळ्याबद्दल सिनेमा बोलतो. गणवेश या शब्दाबरोबर आपण बालपणाशी लगेच असोसिएट होतो त्या गणवेशाशी, परंतु हा लहान मुलांचा सिनेमा नाही आहे. हा मोठ्यांचा सिनेमा आहे जो लहान मुलांच्या करवी सांगितला गेलेला आहे. जशा काही कादंबऱ्या मोठ्या लहान मुलांच्या आहेत असं आपल्याला वाटतं, पण मोठ्यांना जास्त आवडतात त्या, तसा हा सिनेमा आहे. आणि कुटुंबासकट आणि मित्रांचं सकट बसून बघण्याचं एंटरटेनमेंट पॅकेज आहे, कारण या सिनेमामधली कास्टच तगडी आहे. मुक्ता बर्वे आहे, स्मिता तांबे आहे, गणेश यादव आहे, नागेश भोसले आहे, दिलीप प्रभावळकर आहेत, गुरु ठाकूर आहे. एवढी सगळी स्टार कास्ट या फिल्म मध्ये आहे, याचा अर्थ या विषयामध्ये नक्कीच काहीतरी वेगळेपण असायला पाहिजे. त्याशिवाय हे लोक काम करणार असं मला वाटतं. आणखीन एक वैशिष्ट्य आहे किशोरजी, नटरंग, फँड्री आणि आता गणवेश दिग्दर्शकांचे, त्या त्या दिग्दर्शकांचे हे पहिले सिनेमे आहेत आणि त्यांच्या या पहिल्या सिनेमांमध्ये किशोर कदम आहेत. काय कोइन्सिडन्स आहे? नाही, योगायोग नाही. म्हणजे कुठल्याही वेगळं काम करणाऱ्या दिग्दर्शकाला त्याच्या पहिल्या चित्रपटामध्ये माझी आठवण येते. ही माझ्या पूर्व कामाची पुण्याई आहे असं मला वाटतं. आणि खरंच रवी जाधवचा नटरंग असेल, नागराज मंजुळेचा फँड्री असेल आणि आता याचा अतुल जगदाळेचा गणवेश, या तिघांनी ऍज अन ऍक्टर म्हणून एवढी मोठी लेंथ असलेला रोल मला ऑफर केला त्यांच्या पहिल्या सिनेमामध्ये, याचाच अर्थ त्यांनी विश्वास टाकला माझ्यावर काहीतरी ऍक्टर म्हणून. आणि हे तीनही सिनेमे, फँड्री आणि नटरंग, खूप हिट झाले होते आणि त्या अर्थाने गणवेशही हिट व्हायला पाहिजे असं मला वाटतं. कारण नुकताच सैराटने जे यश पाहिलंय तर ग्रामीण चांगल्या विषयाला लोक चांगला प्रतिसाद देतात हे आपण नुकतंच पाहिलेलं आहे. आणि सैराट नंतर लगेच हा चित्रपट येतोय, त्यामुळे ग्रामीण भागातले आणि निमशहरी भागातले लोक घराघरातून बाहेर पडून या, कारण मला असं वाटतं की सैराट मधली कॅरेक्टर जितकी खरी वाटली, सिम्पल वाटली, साधी वाटली, तितकीच कॅरेक्टर या सिनेमामधली खरी आहेत. कारण सगळे नट चांगले आहेत. खूपच छान, या सिनेमाला भरभरून यश मिळावं ही आमची आमच्या शुभेच्छा. पण त्याचबरोबर आज पर्यंत तुम्ही अनेक भूमिका साकारलेल्या आहेत, पण आज तुम्ही एका वेगळ्या भूमिकेत होतात आणि ते म्हणजे न्यूज अँकरिंगच्या. तर हा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स खूप ऍडव्हेंचरस होता. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा न्यूज सांगितल्या. अदरवाईज आपण मित्रांना म्हणतो की तुला एक न्यूज सांगायची वगैरे, पण आपण प्रेक्षकांना तुम्हाला एक न्यूज सांगायची असं नाही बोलू शकत. आपल्याला तटस्थ राहून न्यूज सांगावं लागते आणि ते सुद्धा एक स्किल आहे. आणि तुम्ही लोक किती बेमालूमपणे ते इतकं चांगलं वठवता याबद्दल मला तुम्हाला सगळ्यांचं कौतुक वाटलं आज स्वतः करून पाहिल्यानंतर. किशोरजी, आज तुम्ही इथं आलात, आमच्याशी काही बातम्या शेअर केलेल्या आहेत, प्रेक्षकांपर्यंत काही बातम्या नेलेल्या आहेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि गणवेश या सिनेमासाठी तसंच पुढच्या वाटचालीसाठी जी 24 तास कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, खूप खूप आभार तुमचे. थँक्यू व्हेरी मच. आणि याबरोबरच या खास कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.